पहाटेचे 11 वाजलेत. बाहेर पांढरशुभ्र आकाश, लख्ख ऊन, तरी गाड्यांचा माणसांचा कसलाच आवाज नाही. आणि इतक्यात भाजी घ्या भाजी या आवाजानं समस्त वस्तीमधले योद्धे मिळेल त्या कापडाची ढाल तोंडावर धरत भाजीवाल्यांकडे धावलेत. काय अहो, खरंच ही पहाटच आहे, कारण ही आहे लॉकडाऊन मधली पहाट. पूर्वीचं घड्याळांच्या काट्यांवर काटेकोरपणे चालणारं आयुष्य आता आघळपगळ झाले. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सुटाबुटातलं फॉर्मल आयुष्य आता इन्फॉर्मल होऊन नायट्रेस सारखं घरात लोळत पडले. पण असो, वर्ल्ड कप क्रिकेटचा असो की फुटबॉलचा, आपण सचिन मेस्सी असल्याच्या आविर्भावात केलेली आपली कॉमेंट्री, निवडणुका गावकीच्या असोत की लोकसभेच्या, घटना देशातल्या असोत की विदेशातल्या, ह्या सगळ्या घटनांवर सल्ले असलेली आपली सल्ले मंडळं, सगळ्यातलं सगळं समजणारी आपल्या लोकांची आपली चर्चासत्र, अनेक किस्से घडताना ते घडवताना, भूतकाळातल्या घटनांना उजाळा देताना, वर्तमानाची मापं काढताना, भविष्याविषयी चिंतन करत असताना, या सगळ्याचे दोनच साक्षीदार, एक तुम्ही स्वतः आणि दुसरा आपल्या सगळ्यांचाच विश्वासू साथीदार चहा. सध्याच्या कंटाळवाण्या, मरगळ आणणाऱ्या, नैराश्यानं ग्रासणाऱ्या आणि आत्मविश्वासाला भगदाड पाडणाऱ्या या काळाच्या उरावर बसून आपल्याला प्रसन्न ताजेतवाने ठेवण्याची किमया या चहाचीच बर का. वाफाळणारा चहा कपात घेताना चष्म्यावर येणारी वाफ, चहाचा पहिला घोट घेतल्यानंतर सरकण भाजणारी जीभ आपल्या शरीरात वेगळी चेतना निर्माण करते. आणि या चहाच्या सोबत जर पार्ले जी असेल तर विषयच नाही. नाही, या गोष्टीचं वर्णन करणंच अवघड आहे. पार्ले जी आणि चहा यांचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. पार्ले जी आणि चहा म्हणजे बालपण. त्यामुळे या कंटाळवाण्या लॉकडाऊनमध्येही बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. आणि बिस्किट वाटपाचा मान मात्र आयताच बरं का. आपल्या आयुष्यात निमित्त न लागणारी गोष्ट म्हणजे चहा. कारण झोपेतून उठलो म्हणून चहा, सकाळी पेपर वाचताना चहा, नाश्त्याला चहा, अभ्यास करताना चहा, चित्रपट नाटक पाहताना आणि पाहिल्यावर चहा, कॉलेज कॅन्टीनचा चहा, कंपनीचा गेटवरचा चहा, 5 वाजले म्हणून चहा, संध्याकाळचा गार वारा अंगाला झोंबू लागला म्हणून चहा, काहीच काम नाही म्हणून चहा, खूप काम आहे म्हणून चहा, आजारी पडल्यानंतर तुळस लवंग टाकून केलेला चहा, असे कितीतरी चहाचे कप आपण रोज रिचवतो. आणि या चहाच्या जीवावर आपण लॉकडाऊनमधला एक एक दिवस मागे टाकत आलो. पण या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या जगण्यातली उर्मी आता हरवत चालली आहे. शेकडो किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या माणसांना साधा एक घोट पाण्याचं मिळत नाही आहे. अनेकांच्या जेवणाचे प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. सगळ्यातलं सगळं समजणाऱ्या आपल्याला आता अनेकांना मदतीचा हात हवा आहे हे समजून घ्यायला हवं. नव्यानं सुरू होणाऱ्या या संघर्षमय प्रवासाची दाहकता कमी करण्यासाठी आपण सगळ्यांनीच आता उभं राहायला हवं. कारण आता माणुसकी चहाच्या एका कपावरून थांबली आहे. आणि खरे प्रश्न तर लॉकडाऊन नंतर सुरू होणार आहेत. हां, पण घाबरून जायचं नाही, चहा प्यायचं आणि कामाला लागायचं.